लग्नाच्या पंक्तीत हमखास बनवली जाणारी कैरीची लुंजी किंवा याला मेथांबा पण म्हणतात, तो कसा करायचा ते आज आपण बघूया। त्यासाठी मी इथे एक कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे आणि तिला अशा प्रकारे चौकोनी चिरून घेतली आहे। कैरी जी आहे ती शक्यतो तुम्ही तोतापुरीच वापरा, ती जास्त आंबट नसते। लुंजी बनवण्यासाठी 2 चमचे तेल आपण गरम करून घेऊया। त्यात आपण 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 1/2 चमचा मेथी दाणे, 1/2 चमचा कलोंजी आणि 1/2 चमचा आपण इथे हिंग घालून घेऊया। या सगळ्याला छान खमंग फोडणी बसली की आपल्याला ह्यात 1/2 चमचा हळद घालायची आहे। कैरीच्या फोडी घालून घेऊया। याला आपण मंद आचेवर परतून घेणार आहे। हे सगळं छान आपलं मंद आचेवर परतून झालं की यात आपण चवीप्रमाणे मीठ घालायचे, 1 चमचा लाल तिखट घालायचे आणि मी इथे 1/2 चमचा बडीशोप घालून घेते। हे पुन्हा सगळं आपण छान एकत्र करून घेऊया। इथे मी 1/2 कप पाणी घालून घेणार आहे आणि ह्याला झाकण ठेवून छान शिजवून घेणार आहे। तुम्हाला जर लुंजी रस्स्याची हवी असेल तर तुम्ही 1/2 कप पेक्षा जास्त पाणी याच्यात घालू शकता। साधारण आपण ह्याला 7 ते 8 मिनिटं छान शिजू द्यायचे। आपली कैरी जी आहे ती इथे छान शिजली आहे, तुम्ही बघू शकता। कैरीची जी साल आहे ती सुद्धा छान शिजली आहे। आता मी यात 3 ते 4 चमचे गूळ घालून घेते। गूळ जो आहे तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला किती गोड किती आंबट हवं आहे त्यानुसार घालू शकता। आणि लक्षात ठेवा, गूळ जो आहे तो आपल्याला कैरी पूर्ण शिजल्यावरच घालायचं आहे, कारण गूळ घातल्यावर कैरी शिजत नाही। यावर पुन्हा झाकण ठेवून साधारण 3 ते 4 मिनिटं अजून याला शिजू द्यायचं आहे मंद आचेवर। तुम्ही बघू शकता सगळं किती छान शिजलंय। कैरीच्या फोडींवर पण मस्त एक चकाकी आली आहे, दिसतंय? तर इथे आपली लग्नाच्या पंक्तीत जशी लुंजी बनवतात तशीच लुंजी बनली आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे आंबट गोड चवीची कैरीची लुंजी नक्की करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। सोबतच जर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पाहत रहा रेसिपी थिएटर।